25 ऑक्टोबर रोजी जळगाव जिल्हा परिषद येथे मधुकर पाटील व सुनील पाटील यांच्याविरुद्ध अतिक्रमणाबाबत स्वयंस्पष्ट अहवाल न मिळाल्याने आनंदा पाटील हे उपोषणाला बसले आहेत. याआधी हे दोन वेळा उपोषणाला बसले आहेत. आनंद पाटील यांनी अतिक्रमणाबाबत स्वयंस्पष्ट अहवाल पुराव्यानिशी मागितला होता, पण गटविकास अधिकारी पाचोरा यांनी अर्धवट अहवाल आणून उपोषण सोडले होते. पण 25 ऑक्टोबर रोजी स्पष्ट मोजमाप करून पूर्ण पुराव्यानिशी अहवाल सदर केल्याशिवाय आणि सुनीता पाटील यांच्या घराचे मोजमाप करून अतिक्रमणाचे फोटो सह अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही, असं आनंद पाटील यांनी निवेदनात नमूद केलं आहे. अनेक गावातील अतिक्रमण म्हणजे सरपंच उपसरपंच दोन सदस्याचं अतिक्रमण आहे. आम्ही 12 महिन्यापासून गटविकास अधिकाऱ्याकडे अहवाल मागितलेला आहे अतिक्रमणाचा. तर आज 12 महिने पूर्ण झाले तरी गटविकास अधिकारी यांनी अहवाल पाठवलेला नाही. त्याच्यासाठी आम्ही 2 वेळा उपोषण केलेलं आहे पूर्वी. आज तिसरा दिवस आहे म्हणजे तिसऱ्यांदा उपोषणाला बसलो आहे. तरी गटविकास अधिकारी अजून अहवाल पाठवतो.